उपोषण सोडण्यासाठी जरांगे पाटलांनी काही अटी सांगितल्यात. त्या अटीशर्ती लिहून मंत्री गिरीश महाजन रात्री 3 वाजता जालन्यातून रवाना झालेत. रात्री 10 वाजता पत्रकार परिषद घेत जरांगे पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट सांगितली. 11 वाजता सरकारचं शिष्टमंडळ आंदोलनस्थळी दाखल झालं आणि जरांगे पाटलांसोबत चर्चा केली. 3 ते 4 तास ही चर्चा झाली. चर्चा सकारात्मक झाल्याचं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. उपोषण सोडण्यासाठी जरांगे पाटलांनी काही अटी सांगितल्यात. उपोषण सोडताना तिन्ही मंत्री हजर असावेत असं जरांगे पाटलांचं म्हणणं होतं. या भूमिकेतही आता बदल होताना दिसतोय. उपोषण सोडण्यासाठीच्या काही वेगळ्या अटी गिरीश महाजन यांनी लिहून घेतल्यात. त्या अटी नेमक्या कोणत्या, त्या पूर्ण होणार का, आता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.